काय फायनान्शियल प्लॅनिंग, आर्थिक चुका. आता आपल्याकडं फायनान्शियल प्लॅनिंगच्या बाबतीत सुसूत्रता नसते. एक हत्ती होता आणि 7 जन्मांध होते. प्रत्येकाला हत्तीच्या वेगवेगळ्या भागाचा स्पर्श करायला लावला. ज्यानं पायाला स्पर्श केला तो म्हणाला, मला हत्ती खांबासारखा वाटला. ज्यानं शेपटी धरली तो म्हणाला की हत्ती झाडू सारखा आहे. ज्यानं हत्तीच्या पोटाला स्पर्श केला तो म्हणाला, हत्ती मला हा जो हत्ती आहे हा भिंतीसारखा वाटला. प्रत्येकाचं मत वेगळं आलं. गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. त्यांच्या जागेवर ती बरोबर आहेत, परंतु ती व्याख्या अपुरी आहे असं माझं मत आहे. आणि गुंतवणुकीबद्दलची व्याख्या अपुरी असल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये सुद्धा सुसूत्रता नसते. काही जणांना गुंतवणूक म्हणजे फक्त प्लॉट घेणं, काही जणांना गुंतवणूक म्हणजे घर असं वाटतं, काही जणांना गुंतवणूक म्हणजे एखादी पॉलिसी काढणं असं वाटतं. तर गुंतवणुकीमध्ये सुसूत्रता नसणं, स्थावर मालमत्तेमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करणं, आपल्या भारतामध्ये साधारणतः 85% पेक्षा जास्त गुंतवणूक ही स्थावर मालमत्तेमध्येच केली जाते. ती गुंतवणूक चांगली आहे, परंतु इतर साधनं सुद्धा गुंतवणुकीची चांगली आहेत याकडे दुर्लक्ष केलं जातं. कर्ज काढून मोकळा प्लॉट किंवा जमीन घेतली जाते. आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असतं? वर्षाच्या शेवटी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्याला आठवण होते की आपल्याला टॅक्स वाचवायचा आहे, आणि टॅक्स वाचवायचा आहे म्हणून आपण विमा घेऊन टाकतो. संपलं आपलं फायनान्शियल प्लॅनिंग. जीवन विमा हे गुंतवणुकीचे साधन नाही, तर ते सुरक्षेचं साधन आहे. विमा हे गुंतवणुकीचं साधन नसून ते प्रोटेक्शनचं साधन आहे. फक्त टॅक्स वाचवण्यासाठी आपण चुकीचा जीवन विमा खरेदी करतो आणि स्वतःचं आर्थिक नुकसान करून घेतो. बऱ्याच वेळा लायबिलिटीसाठी कर्ज घेतलं जातं. प्राचीन भारतातील आस्तिक शिरोमणी चार्वाक असं म्हणतात, यावत जीवेत सुखम जीवेत भस्मीभूतस देहस पुनरागमनम कुत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. थोडक्यात मराठी अर्थ सांगतो, हे जीवन मिळालेलं आहे ते तुम्ही आनंदाने जगा. आपल्या शरीराचे भस्म झाल्यावर पुन्हा नवीन शरीर तयार झालेले कुणी पाहिले आहे का? म्हणून तुम्हाला जीवन जे आनंदाने मिळालेलं आहे, जे जीवन मिळालेलं आहे ते तुम्ही आनंदाने जगा. आणि अशा प्रकारची गाय खरेदी करा की ज्या गायीपासून तुम्हाला दूध आणि तूप मिळेल. म्हणजे जी गाय तुम्हाला दूध देत नाही ती लायबिलिटी आहे, आणि जी गाय दूध देते ती ऍसेट आहे, मालमत्ता आहे. समजा एखाद्यानं मोकळा प्लॉट 20 लाखाचं कर्ज घेऊन खरेदी केला आणि दर महिन्याला 20,000 रुपयाचा ईएमआय तो माणूस भरू लागला, तर ते ऍसेट कोणाचं आहे? तर ज्यांच्याकडून त्यांनी कर्ज काढलं त्यांचं ते ऍसेट आहे, आणि आपल्यासाठी मात्र ती लायबिलिटी आहे. समजा एखाद्यानं घर बांधलं, 20 लाखाचं घर बांधलं, दर महिन्याला लोनचा हप्ता ईएमआय 10,000 जातो आणि त्यांना 20,000 रुपये खोली भाडं मिळतं, म्हणजे 10,000 रुपये त्यांच्या पॉकेटमध्ये येऊन पडतात, तर ते ऍसेट आहे. लायबिलिटी साठी कर्ज काढायला आपण धडपड करतो, परंतु आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करायची, स्वतःचा स्किल अनुभव ज्ञान वाढवण्यासाठी खर्च करायचा आणि त्याच्यातून स्वतःचं उत्पन्न वाढवायचं, पैशालाच कामायला लावायचं, असं करून ऍसेट खरेदी करायचं. त्या ऍसेट मधून नवीन मालमत्ता खरेदी करायची. याऐवजी आपण लायबिलिटी साठी बऱ्याच वेळा कर्ज काढायचं डेअरिंग करतो. आपल्याकडं आकस्मिक संकटाचं नियोजन नसतं. कोरोनाच्या काळामध्ये अनेक जणांचे धंदे बंद पडले, नोकऱ्या गेल्या आणि त्यांच्यावर आकस्मिक संकट आली आणि अक्षरशः उपासमारीची वेळ आली. दवाखान्याच्या संकटांमध्ये ज्यांच्याकडे पैसा नव्हता त्यांना जीव गमवावा लागला. आकस्मिक संकट
हे आकस्मिकच असतात, संकट ही एकटी दुकटी येत नसतात, घर फिरल्यावर घराचे वासे सुद्धा फिरतात, अशी आपल्या जीवनामध्ये संकटांची अवस्था असते। तर आपल्या जीवनामध्ये आपण आकस्मिक संकटाचं नियोजन केलं पाहिजे। कर नियोजन, आता टॅक्स, आपल्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये टॅक्स प्लॅनिंग करायचं म्हणजे काय, तर बऱ्याच वेळा असं होतं की एखादी विमा पॉलिसी घ्यायची, एखादा विमा टॅक्स वाचवण्यासाठी खरेदी करायचा, म्हणजे आपलं टॅक्स प्लॅनिंग झालं। बऱ्याच वेळा उत्पन्नाचं साधन लपवून ठेवलं जातं, उत्पन्न लपवलं जातं आणि स्वतःच बॅलन्सशीट आपण आपल्या हातानं कमजोर करून घेतो। समजा तुम्हाला 10वीला 80% मार्क पडलेत, 12वीला 90% मार्क पडलेले आहेत आणि तुम्ही बँकेमध्ये गेला कर्ज मागायला, कुठलीही बँक तुमचं प्रगती पुस्तक मागत नाही, रिपोर्ट कार्ड मागत नाही, तर ते विचारतात की तुमचं बॅलन्स कसं आहे। कुठल्याही बँकेत गेल्यानंतर ती बँक तुम्हाला रिपोर्ट कार्ड मागत नाही, तुम्हाला 10वी 12वीला किती मार्क पडले विचारत नाही, तर आर्थिक जगामध्ये बँक तुम्हाला तुमचं बॅलन्स शीट मागते। आणि बॅलन्स शीट मध्ये आपण आपलं उत्पन्न कमी दाखवलेलं असतं आणि त्याच्यामुळं आपलं बॅलन्स शीट हे कमकुवत असतं। अशा प्रकारे आर्थिक नियोजनामध्ये आपल्याकडं स्थावर मालमत्ता ज्यादा खरेदी करणे, टॅक्स वाचवण्यासाठी विमा खरेदी करणे, विम्याला गुंतवणुकीचं साधन समजणं, लायबिलिटीसाठी कर्ज खरेदी करणं, ऍसेट आणि लायबिलिटीचा फरक समजून न घेणं, आकस्मिक संकटाचं नियोजन करणं, अशा प्रकारच्या नकळतपणे आर्थिक चुका होत असतात।